रेवणगावमध्ये जोरदार घोषणाबाजी देत नागरिकांचा कॅन्डल मार्च. महाराष्ट्रात सध्या मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तमाम मराठा बांधव वेगवेगळ्या मार्गाने या आंदोलनास आपला पाठिंबा देत आहेत. खानापूर तालुक्यातील रेवणगाव या गावातसुद्धा मराठा बांधवांनी एकत्र येत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत कॅन्डल मार्च काढला. या कॅन्डल मार्चमध्ये ॲडव्होकेट संदीप मुळीक, प्राध्यापक गणपतराव मुळीक, सरपंच सचिन मुळीक, उपसरपंच तुकाराम मुळीक, शहाजी मुळीक, चेअरमन गणेश मुळीक, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मुळीक, व्हाईस चेअरमन शिवाजी मुळीक, नामदेव मुळीक, शरद मुळीक, सुभाष मुळीक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सोसायटी सदस्य, रामचंद्र शिंदे, अशोक मुळीक, संभाजी मुळीक, विठ्ठल मुळीक, प्रमोद मुळीक, लक्ष्मण मुळीक, जगन्नाथ मुळीक, मधुकर मुळीक, तसेच मुली व महिला वर्ग व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲडव्होकेट संदीप मुळीक काय म्हणाले ते पहा. गेले 2 महिन्यापासून महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणच्या विषयी जो लढा चालू आहे, त्यात मनोज जरांगे पाटलांनी 2 महिन्यापाठीमाग आंतरवली सराटीत आंदोलन चालू केलं होतं. उपोषणाला बसले होते. उपोषण शांततेच्या या मार्गानं चालू होतं, पण सरकारनं त्यांच्यावर लाठी हल्ला करून पोलिसांचा वापर करून जे मराठा बांधव उपोषणासाठी बसले होते त्यांना तिथनं उठवलं आणि त्यांच्यावर गोळीबार झाला असं प्रकार झाले. त्यानंतर ते आंदोलन सर्व महाराष्ट्रभर पेटलं आणि सर्वच लोकांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 40-45 दिवसा पाठिंबाचं आंदोलन ज्यावेळी झालं होतं त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं आम्हाला मुदत पाहिजे 30 दिवसाची. सरकारला मनोज जरांगे पाटलांनी 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवसाची मुदत दिली होती आणि 40 दिवसात अभ्यास करून सरकार आंदोलनाला मराठ्यांना आरक्षण देणार होतं असं सरकारनं सांगितलं होतं. 40 दिवस झाल्यानंतर 10 दिवस झाले आज मनोज जरांगे पाटील तथा तिथं आमरण उपोषणाला बसलेत. आज त्यांचा 7वा दिवस आहे. त्यांनी पाणीसुद्धा घेतलं नाही किंवा अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी मराठा आरक्षणाला वाहून घेतलंय आणि आज आपली जबाबदारी आहे की आपण तिथं जाऊन आंतरवली सराटीला जाऊन काय करू शकत नाही किंवा आपण त्यांना पाठिंबा देणे ही आपली मराठा बांधव म्हणून जबाबदारी आहे. आज सकाळी गावात बैठक झाली आणि गावात ठरलं की कॅन्डल मार्च काढून आपण मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवूया. आपल्या गावात असणारा सर्व मराठा समाज, मग त्यातले असणारे लोक जे आपले दुकानदारी निमित्त बरेच लोक बाहेर आहेत, तरी सुद्धा आपल्या इथं लक्षणीय आपण उपस्थिती सगळ्यांनी दाखवलेली आहे आणि आपण मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवलेला आहे. इथून पुढं लढा ज्या पद्धतीनं आंतरवली सराटीतून ज्या पद्धतीनं लढ्याविषयी मार्गदर्शन येईल त्या पद्धतीनं आपण सर्वजण त्या लढ्यात सामील होऊया आणि आपला पाठिंबा त्यांना दर्शवूया. एवढं बोलतो आणि थांबतो.